महायुतीला पाठिंबा देणारे कोल्हापुरातील 3 अपक्ष आमदार नाराज आहेत का, अशा चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे अपक्ष आमदारांनी नाराजी सुद्धा बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत सहभागी करून घेतलं नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून. महायुतीला पाठिंबा देणारे कोल्हापूरमधले 3 अपक्ष आमदार नाराज आहेत का, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. मुख्यमंत्र्यांकडे अपक्ष आमदारांनी नाराजी सुद्धा बोलून दाखवली आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या चर्चेत सहभागी करून घेतलं नसल्याची तक्रार सुद्धा त्यांनी केलेली आहे. बातमी आपण पाहतोय कोल्हापूर. महत्वाची बातमी आपण पाहतोय. महायुतीला पाठिंबा देणारे कोल्हापुरातले 3 अपक्ष आमदार नाराज आहेत का, अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांकडे अपक्ष आमदारांनी नाराजी बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकांच्या चर्चा होतात आणि त्या चर्चेमध्ये आम्हाला सहभागी करून घेत नाही, अशी तक्रार सुद्धा त्यांनी बोलून दाखवली आहे. पुढची सुद्धा बातमी कोल्हापूरमधून. धनंजय महाडिकांनी केलेल्या सूचक वक्तव्याची. कोल्हापूरमध्ये काहीही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं आहे. आम्ही सुद्धा एका जागेसाठी आग्रही आहोत असं सुद्धा वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं आहे. तर वरिष्ठ पातळीवरील निर्णयांचं पालन करू असं सुद्धा धनंजय महाडिक म्हणतात. बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये. सभेच्या अनुषंगाने अनेक हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणचे दोन्ही जे खासदार विद्यमान आहेत त्यांच्यावरती प्रचंड नाराज आहे, त्या ठिकाणी उमेदवार बदलले जातील अशी चर्चा आहे. काय तुमच्यापर्यंत चर्चा? नाही, अशी कोणतीही चर्चा आमच्यासमोर नाही आहे. आज या दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेकडे आहेत. एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि दोन्ही उमेदवार, दोन्ही खासदार शिवसेनेसोबत आहेत. तुम्ही जसा उल्लेख करताय की भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की 2 पैकी 1 जागा तरी भाजपला मिळावी. ते म्हणजे त्यांना विरोध करण्यासाठी नाही, तर बाबा आपलं चिन्ह, कमळ चिन्हसुद्धा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलं पाहिजे, भविष्यात विधानसभेला त्याचा फायदा होईल, हा एक म्हणजे चांगला विचार त्याच्या पाठीमागचा आहे. परंतु हा सर्वस्वी निर्णय हा राज्यकर्त्यांचा आणि केंद्रीय आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाचा आहे. लोकांनी भावना व्यक्त केल्या म्हणजे ते लगेच तसं होईल असं नाही आहे. हा निर्णय जो आहे तो राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर आता 2-4 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी जाहीर होतील. असं कुठलंही नाही की आम्ही कुठल्या गोष्टीसाठी आम्ही हट्ट केलेला आहे, आम्हाला ही जागा पाहिजेच, उमेदवार बदलले पाहिजेत, असा कुठलाही हट्ट भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नाही आहे. तुमचा काय आग्रह असणार आहे काय शेवटपर्यंत? कारण एक जागा जी आहे ती यापूर्वी देखील आपण म्हटलं होतं की एक जागा किमान आपल्याला मिळावी. तुमचा काही आग्रह कुणाकडे करणार आहेत की तशा पद्धतीचं काही अनालिसिस आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार? भारतीय जनता पार्टीनं मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलेलं आहे. माझे 4.5 वर्ष अजून शिल्लक आहेत, त्यामुळे मी कुठलाही आग्रह केलेला नाही. वरिष्ठ जो निर्णय देतील त्याच्याशी मी एकनिष्ठ राहणार. ते जे सांगतील त्या उमेदवारांना निवडून आणणार, एवढंच मला सांगायचं. कोल्हापूरहून कॅमेरामन ओंकार वर्डेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.